बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या शासकीय कागदपत्रांवर यापुढे वडिलांसोबत आईचं नाव असणं बंधनकारक राहणार आहे त्याबद्दलचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला दुसरीकडं अयोध्या इथं महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी भूखंड देण्याच्या निर्णयासह तब्बल एकोणीस निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले त्यामध्ये उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदत वाढ देण्यात आली आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकींचा धूमधडाका सुरू असून मंत्रालयातील सर्वच विभागात फायलींचा निपटारा करण्याचं काम रात्रंदिवस सुरू आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये तब्बल एकोणीस निर्णय घेण्यात आलेत यापुढे शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचं नाव लावणं बंधनकारक करण्यात आलं राज्याच्या महिला बालकल्याण विभागाकडून हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आला होता त्याला कॅबिनेटनं मान्यता दिली आहे दुसरीकडं उत्तर प्रदेशातील अयोध्या इथं महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी भूखंड देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला तर सामाजिक न्याय विभागानं बनवलेल्या तृतीयपंथी धोरणालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे याशिवाय राज्यात बंद पडलेल्या अठ्ठावन्न गिरण्यांमधील कामगारांना घरकुलं दिली जातील राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र नवीन संचालक पदासह मंजूर करण्यात आलंय तर जीएसटी विभागात नवीन पाचशे बावीस विधी आणि न्याय विभागाच्या नवीन एल एल एम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना तीन आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने दिला जाणार आहे तसंच तीनशे एकर जागेत मुंबईत जागतिक दर्जाचा थीम पार्क उभारण्यात येणार आहे महत्वाचं म्हणजे पाणी उपसा जलसिंच योजनेच्या ग्राहकांना वीज सवलत देणाऱ्या योजनेला मुदतवाढ देण्यात आलीय राज्यातील एकसष्ठ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यात आलीय